आज आपण शिकूया वनस्पती सृष्टीचे उपवर्ग अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजीबद्दल मागील व्हिडिओमध्ये आपण वनस्पती सृष्टीचे उपवर्ग थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिटोफायटाबद्दल चर्चा केली चला आता वनस्पती सृष्टीचा उपवर्ग जिम्नोस्पर्मची माहिती घेऊ तुम्ही बागेमध्ये वनस्पती जसे की सायकसवृक्ष ख्रिसमस ट्री नक्कीच पाहिले असतील जिम्नोस्पर्म हा शब्द दोन ग्रीक शब्द मिळून बनला जिम्नोस नगन, आहे जिम्नोस ज्याचा अर्थ आहे अनावृत्त किंवा नग्न आणि स्पर्म म्हणजे बीज ह्या अशा वनस्पती आहेत ज्यांचे बीज अंडाशयाच्या भित्तिकेने आच्छादित नसते तर ते छोट्या छोट्या फांद्या किंवा शंकू म्हणजे कोन्समध्ये खुल्या म्हणजे अनावृत्त किंवा नग्न अवस्थेत असतात ह्याच कारणाने ह्यांना अनावृत्त बीजी किंवा नग्न बीजी सुद्धा म्हणतात ह्यांच्यामध्ये श्रब्ज येतात जसे की देवदार आणि सायकस या वनस्पती बहुवार्षिक सदाहरित म्हणजे पेरिनियल आणि काष्ठमय म्हणजे वूडी असतात अनावृत्त बीजीचे शरीर मुळे खोड पाने इत्यादी वेगवेगळ्या भागांनी पूर्ण विकसित आणि विभेदित म्हणजे डिफरेंशिएटेड असतात परंतु ह्यांच्यात फुलांचा आणि फळांचा अभाव असतो फुले आणि फळांच्या अभावामुळे हे आवृत्त बीजेपेक्षा वेगळे ठरतात अनावृत्त बीजीमध्ये फूल नसण्याकारणाने बीजांड म्हणजे ओव्ह्युल अनावृत्त अवस्थेत असतात यांच्यामध्ये परागीभवन म्हणजे पॉलिनेशन मुख्यत हवेमार्फत होते फलनानंतर निर्माण झालेले बीज सुद्धा अनावृत्त अवस्थेत असते सामान्यत हे थंड प्रदेशात आढळतात जिथे हिमवर्षाव जास्त होतो पर्यावरणानुसार ह्या वनस्पतींमध्ये विविध प्रकारे अनुकूलन होते जसे की पाने कमी क्षेत्रफळाची तसेच सुईसारखी असतात जेणेकरून पानांवर बर्फ जमा होऊ नये काही अनावृत्त बीजींची पाने सरळ आणि संयुक्त असतात हे अतिशय उष्णता आर्द्रता आणि हवा सहन करू शकतात काही अनावृत्त बीजी जसे की देवदारच्या खोडाला फांद्या असतात तर काही अनावृत्त बीजी जसे की सायकसच्या खोडाला फांद्या नसतात विविध पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवण्यासाठी ह्यांच्यामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्यांसारख्या संवाहक उती असतात यांची मुळे मुख्यतः सोट मूळ म्हणजे टॅप रूट असतात काही अनावृत्त बीजींची जसे की देवदारची मुळे कवकांशी सहयोग करतात ह्यांना कवकमुळे म्हणतात तसेच काही अनावृत्त बीजी जसे की सायकस सायनोबॅक्टेरियाबरोबर सहयोग करतात त्यांना प्रवाळ मूळ म्हणतात ह्यांची जननांगे एकाच वृक्षाच्या वेगवेगळ्या बीजाणू पर्णांवर असतात बीजाणू पर्ण सर्पाकार असून खोडावर असतात हे घनशंकू निर्माण करतात जे झाडाच्या उंच स्थानांवर आढळतात साधारणत मादी शंकू नरशंकूपेक्षा मोठे असतात यांच्यात परागी भवन मुख्यत्वे हवेमार्फत होते हवेमार्फत नरयुग्मकाचे मादी शंकूवर स्थानांतरण झाल्यानंतर परागनलिकांद्वारे त्यांना मादी युग्मकाजवळ आणले जाते नर आणि मादी युग्मकाच्या संयोगानंतर युग्मनज उत्पन्न होते जे विकसित झाल्यावर त्याचे बीज बनते योग्य वेळ आली की मादी शंकू उघडतात आणि बीज इतस्त पसरतात चला आता अँजिओस्पर्मची माहिती घेऊ अँजिओस्पर्म शब्दाची उत्पत्ती दोन ग्रीक शब्द अँजिओ म्हणजे आवरण आणि स्पर्म म्हणजे बीज या दोन्ही शब्दांनी मिळून झाली आहे ज्यांची बीजे फळांच्या आतमध्ये आच्छादित असतात त्यांना अँजिओस्पर्म किंवा आवृत्त बीजी म्हणतात या वनस्पतींचे मुख्य वैशिष्ट्य फुले असणे हे आहे यांच्या बीजांचा विकास फुलांच्या अंडाशयात होतो ज्याचे नंतर फळांत रूपांतर होते म्हणून आपण ह्या वनस्पतींना सपुष्प वनस्पती असेही म्हणतो हा वनस्पतींचा सर्वात मोठा वर्ग आहे लहान वनस्पती ते मोठे वृक्ष देखील सामील आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात आवृत्तबीजीपासून आपल्याला अन्न औषधे चारा लाकूड आणि इतर उत्पादने मिळू शकतात आवृत्तबीजी म्हणजे अँजिओस्पर्म्स लैंगिक प्रजननाने संतती निर्माण करतात फुलांमध्ये या वनस्पतींची जननांगे म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात फुलांच्या पाकळ्यात तुम्हाला काही पातळ नलिका दिसतील ज्यांचा शीर्ष भाग फुललेला असतो ही या वनस्पतींची नर जननांगे असतात त्यांना पुंकेसर म्हणजे स्टॅमेन म्हणतात पुंकेसराचे दोन भाग असतात वरचा भाग म्हणजे फुललेला परागकोष म्हणजे अँथर म्हणतात यामध्ये परागकण म्हणजे पोलन ग्रेन्स निर्माण होते यामध्ये पुंयुग्मक असते परागकोषाशी जोडलेला लांब आणि सडपातळ भाग म्हणजे वृंत म्हणजे फिलामेंट असतो फुलाच्या केंद्रामध्ये एक सुरईसारखा भाग असतो ज्याला स्त्री केसर म्हणजे पिस्टील म्हणतात हे वनस्पतीचे मादी जननांग असते ह्याच्या अंडाशयात स्त्रीयुग्मक अंडपेशी असते परागकणांचे कुक्षीपर्यंत होणाऱ्या स्थलांतराला परागी भवन म्हणतात हे कार्य अजैविक घटक जसे की वारा पाणी किंवा जैविक घटक जसे की कीटक प्राणी यांच्या मदतीने होते परागकणांतील दोन पुयुग्मक परागनलिकेद्वारे अंडाशयात सोडले जातात यातील एका पुयुग्मकाचा अंडपेशीशी संयोग होऊन युग्मनज निर्माण होते तसेच दुसऱ्या नरयुग्मकाचे दोन ध्रुवीय केंद्रकांशी म्हणजे बायपोलर न्यूक्लियाय संयोग होऊन एक भ्रूणपोष म्हणजे एन्डोस्पम निर्माण होते नंतर युग्मनजाची वाढ बीजामध्ये आणि अंडाशयाची वाढ फळात होते बीजामध्ये बीजपत्र असते जे बीजाच्या रुजण्यानंतर हिरवे होते बीजपत्रांच्या संख्येच्या आधारावर आवृत्त बीजी वर्गाचे दोन भाग केले जातात जर एखाद्या वनस्पतीच्या बीजामध्ये एकच बीजपत्र असेल जसे की बांबू कांदा इत्यादी तर अशा वनस्पतीला एक बीजपत्री वनस्पती म्हणतात परंतु एखाद्या वनस्पतीच्या बीजामध्ये दोन बीजपत्रे असतील जसे की वड तर अशा वनस्पतींना द्विबीजपत्री वनस्पती म्हटले जाते चला ह्यांची वैशिष्ट्ये समजून घेऊ एक वनस्पतींची मुळे साधारणत तंतुमय तर द्विबीजपत्री वनस्पतींची सोटमुळे असतात केळ बांबू सारख्या एकबीजपत्री वनस्पतींचे खोड पोकळ तर कांद्याचे सक्तीसारखे असू शकते द्विबीजपत्री वनस्पतींचे खोड मजबूत आणि कठीण असते पानांबद्दल बोलायचे असेल तर एकबीजपत्री वनस्पतींमध्ये पाने समांतर शिराविन्यासाची असतात द्विबीजपत्री वनस्पतींची पाने जाळीदार शिराविन्यासाची असतात दोन्ही प्रकारच्या वनस्पतींची फुले सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाची असतात एकबीजपत्री वनस्पतींची फुले तीन किंवा तीनच्या पटीत भागांची असतात द्विबीजपत्री वनस्पतींची फुले चार किंवा पाच भागांची असतात तर आता तुम्हाला अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी चांगले समजले असेल आज आपण वनस्पती सृष्टीचे उपवर्ग अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजीबद्दल शिकलो